कंपनी प्रॉफिटेबल आहे की लॉस मेकिंग आहे हे समजून घेण्यासाठी आपण एका वेबसाईटची मदत घेणार आहोत, टिकर डॉट फिनॉलॉजी. टिकर डॉट फिनॉलॉजी या नावाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर असा काहीसा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही इथे जाऊन सर्च करू शकता, जसं की मी आता सर्च करतो झोमॅटो नावाच्या कंपनीवरती. सो झोमॅटोला इथे मी सिलेक्ट केलं आणि ओपन केला. तुमच्यासमोर असं प्लॅटफॉर्म येईल की झोमॅटोची प्राईज आहे 218 रुपये 80 पैसे. तुम्ही नोटीस करू शकता इथं सर्व माहिती दिली आहे. सो आपण डायरेक्टली खाली जाणार झोमॅटोच्या बॅलन्स शीटवरती आणि इन्कम स्टेटमेंटवरती. इथे पहा क्वार्टरली रिझल्ट आहे तुमच्यासमोर. क्वार्टरली रिझल्टमध्ये तुम्ही नोटीस करू शकता की हे प्रत्येक 3 महिन्यांनी एक रिझल्ट आला आहे. मार्च 23, जून 23, सप्टेंबर 23, डिसेंबर 23 अँड मार्च 24. तर तुम्ही इथे नोटीस करू शकता की नेट प्रॉफिट झोमॅटोचा इथे प्रॉफिट आफ्टर टॅक्स 182 CR, देन 276 CR, देन 315 CR, देन 384 CR अँड 396 CR. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर झोमॅटोचा प्रॉफिट वाढत गेला आहे. आणि जर आपण मागल्या 5 वर्षांचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहिला, जसं की मार्च 19, मार्च 20, मार्च 21, मार्च 22 आणि मार्च 23, तर नेट प्रॉफिट पाहू शकता मार्च 19 मध्ये 940 करोड मायनसमध्ये होती झोमॅटो. त्यानंतर 2451 करोड मायनसमध्ये, मार्च 21 मध्ये 886 मायनस आणि मार्च 2022 मध्ये 1098 करोड मायनसमध्ये होती. आणि मार्च 2023 मध्ये झोमॅटो ही कंपनी प्रॉफिटमध्ये आली आहे 116.90 करोड. तर अशा प्रकारे आपण शिकलो की बेसिकली कंपनी प्रॉफिटेबल आहे की लॉस मेकिंग आहे, तर हे आपण नेट प्रॉफिटच्या मदतीनं समजून घेऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, परत आपण समजून घेऊया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट. थँक्यू.